भाजप रणजित सिंह नाईक निंबाळकरांना बदलणार भाजप रणजित सिंहऐवजी मोहिते पाटील किंवा रामराजेंच्या घरात तिकीट देणार छत्रपती उदयनराजे भोसले यांना भाजपचं तिकीट देऊन माढा हा राष्ट्रवादीला सोडणार अशा प्रकारच्या बातम्या मागच्या दोन दिवसांपासून माध्यमांमध्ये येत आहेत रणजित सिंह नाईक निंबाळकर यांची माढ्यातून उमेदवारी घोषित झाल्यापासून मोहिते पाटील घरान आणि रामराजे नाईक निंबाळकर यांनी याला विरोध करायला सुरुवात केली आहे आमचे कार्यकर्ते त्यांचं काम करणार नाहीत असा सूर सुद्धा आहे मोहिते पाटील यांनी तर थेट तुतारीचं चिन्ह हाती घ्यावं अशी मागणी कार्यकर्ते करत असल्याचे व्हिडिओ सोशल मीडियावरती आता व्हायरल केले जात आहेत भाजपकडून जरी उभे राहिले तरी तुम्हाला मतदान करणार नाही असं कार्यकर्ते या व्हिडिओमध्ये म्हणताना दिसून येत आहेत रामराजे नाईक निंबाळकर यांनीही नुकताच फलटणमध्ये भव्य मेळावा घेतला यात आक्रमक भाषण करत कार्यकर्त्यांना चेतवण्याचं काम केलं याच सगळ्या घटनाक्रमामुळे माढ्यात रणजित सिंह नाईक निंबाळकर यांची घोषित केलेली उमेदवारी बदलण्याची भाजपवर नामुष्की येणार का अशा चर्चा सुरू आहेत पण खरंच असं होईल का खरंच मोहिते पाटील आणि रामराजे नाईक निंबाळकर यांच्या विरोधामुळे रणजित सिंहांचं तिकीट बदललं जाऊ शकतं का आणि या दोघांची तेवढी ताकद आहे का हे सविस्तर पाहूयात रणजित सिंहांना दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीत माळशिरस या मतदारसंघातून एक लाखांचं मताधिक्य मिळालं होतं हेच मताधिक्य त्यांना संसदेत पोहोचण्यासाठी महत्वाचं ठरलं हे मताधिक्य त्यांना मोहिते पाटील यांच्यामुळे मिळालं असं बोललं गेलं पण प्रत्यक्षात स्थानिक पत्रकार मात्र काहीतरी वेगळंच गणित मांडतात हे मताधिक्य एकट्या मोहिते पाटलांमुळे नाही तर भाजपमुळे मिळालं होतं असं पत्रकारांचं सांगणे 2014 दोन हजार चौदा मध्ये भाजपच्या पाठिंब्यावरील अपक्ष अनंत खंडाकळे यांना माळशिरस या विधानसभेच्या मतदारसंघातून सत्तर हजार मतं मिळाली होती तर शिवसेनेच्या लक्ष्मण सरोदे यांना तेवीस हजार म्हणजेच मोहिते पाटील हे भाजपमध्ये येण्यापूर्वी या मतदारसंघात भाजप आणि शिवसेनेच्या विचारांची नव्वद हजारांच्या आसपास मतं होती मोहिते पाटील भाजपमध्ये आल्यानंतर दोन हजार एकोणीसमध्ये मध्ये रणजित सिंहांना लोकसभेला इथून एक लाख त्रेचाळीस हजार इतकी मतं मिळाली तर राष्ट्रवादीला बेचाळीस हजार नऊशे पंच्याण्णव मतं मिळाली दोन हजार एकोणीस मध्ये राम सातपुते यांना माळशिरस विधानसभा मतदारसंघातून एक लाख तीन हजार पाचशे मतं मिळाली तर राष्ट्रवादीच्या उत्तमराव जानकर यांना एक लाख नऊशे सतरा इतकी मतं मिळाली म्हणजेच काय तर राम सातपुते हे केवळ दोन हजार पाचशे नव्वद इतक्या मतांनी आमदार झाले त्यामुळे स्थानिक पत्रकारांच्या मतानुसार जर मोहिते पाटील फॅक्टरमुळे रणजितसिंह सिंह निंबाळकरांना एक लाखांचं मताधिक्य मिळालं असेल तर त्याच विधानसभा मतदारसंघात राम सातपुतेंना केवळ अडीच हजारांचंच मताधिक्य का मिळालं तर अंजित सिंह निंबाळकर यांना एक लाखांचं मताधिक्य माळशिरस मधून मिळालं पण हे सर्वच मोहिते पाटील यांच्यामुळे मिळालेलं आहे असं म्हणणं चुकीचं आहे भाजपच्या के के पाटील यांच्यासारखे जुने नेते इथं अनेक वर्षांपासून काम करतायत त्यांच्याप्रमाणेच मोहिते पाटील हे सुद्धा एक प्रकारचे मदत करणारे ठरले होते यामध्ये मोहिते पाटलांचा वाटा जास्त असेल मात्र सगळंच मताधिक्य त्यांचं आहे असं म्हणणं चुकीचं आहे त्यामुळे आता मोहिते पाटील यांनी साथ नाही दिली तर फारसा फरक पडणार नाही असं इथल्या स्थानिक पत्रकारांचं सांगणे याशिवाय आता माढा मतदारसंघातील स्थानिक आमदारांची आणि वेगवेगळ्या गटांची भूमिका काय आहे ते सुद्धा समजून घेऊयात रणजित सिंह यांनी मागच्या वर्षभरामध्ये या मतदारसंघात कमालीच्या जोडण्या लावल्यात त्यात त्यांनी राष्ट्रवादीच्या संजय शिंदे आणि बबन शिंदे या आमदारांना आपल्या बाजूने आणलं आहे जे नारायण पाटील आणि जयवंतराव जगताप हे मोहिते पाटलांच्या जवळचे समजले जायचे तेही आता रणजित सिंहांच्या बाजूने उभे आहेत शिवसेनेचे आमदार शहाजी बापू पाटील आणि बागल घराणं हे सुद्धा रणजित सिंहांसोबत आहे उत्तमराव जानकर जे दोन हजार एकोणीस मध्ये विधानसभेला राष्ट्रवादीतून उभे होते ते सुद्धा आता अजितदादांसोबत असून भाजपच्या वाटेवर आहेत आता हे सर्वजण मोहिते पाटील नको म्हणून रणजित सिंहांसोबत आहेत याशिवाय जयकुमार गोरे आणि राम सातपुते अशा भाजपच्या आमदारांची ताकद रणजित सिंह यांच्यासोबत आहे थोडक्यात काय तर संजय शिंदे बबन शिंदे शहाजी बापू पाटील राम सातपुते आणि जयकुमार गोरे हे पाच आमदार आणि नारायण पाटील आणि बागल हे माजी आमदार रणजित सिंह यांच्यासोबत आहेत तर दुसऱ्या बाजूला जे रामराजे रणजित सिंहांना विरोध करतात त्या रामराजेंच्या फलटनमधूनच गत लोकसभेला रणजित सिंहांनी तेरा हजारांचं मताधिक्य मिळवलं होतं हेच मताधिक्य कायम ठेवण्याचा त्यांचा प्रयत्न असणार आहे इतकंच नाही तर स्वतः अजित पवार यांनीही सिंह नाईक निंबाळकर निवडून आले पाहिजेत म्हणून आता कामाला ला लागा असा आदेश कार्यकर्त्यांना दिलाय त्यामुळे मग आता रामराजेंनी जरी विरोध केला तरी असा काय फरक पडणार आहे असा प्रश्न विचारला जातोय आता याबद्दल तुम्हाला काय वाटतं खरंच रामराजे नाईक निंबाळकर आणि मोहिते पाटील घराने यांच्या विरोधामुळे रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचं तिकीट बदललं जाईल का ते आम्हाला कॉमेंट करून नक्की सांगा तसंच यांसारख्या ताज्या राजकीय घडामोडी या विश्लेषणासहित जाणून घेण्यासाठी लेट्सअप मराठीला सर्व सोशल मीडिया हँडलवरती फॉलो करायला विसरू नका आणि पाहत रहा लेट्सअप मराठी